रसिक प्रेक्षकांना माझा हात जोडून अभिवादन. आज मी तुमच्या पुढे उभी आहे श्री कमलाबाई रघुनाथ गोखले, वय वर्ष 88. मी एका डोळ्यानं आंधळी आणि एका पायानं अडलेली आहे. ही गोष्ट सत्य, परंतु माझी स्वतःची उर्मी इतकी दांगी आहे की एखादा गोचीबाज पैलवान जर कच्च्या गबाचा असेल तर कुस्ती जिंकू शकणार नाही. पण माझं तसं नाही. माझी उर्मी इतकी दांगी की माझे जे हे बालगोपाल प्रेक्षक इथं बसले, त्यांना मी जे काही पूर्वी केला असेल ते आजही करून दाखवावं आणि ते पूर्ण होईल अशी माझी खात्री वाटली. म्हणून मी उभी आहे. विशेष म्हणजे एखादा चांगला शेतकरी जसं आपल्या काळामाती भवन करतो, तसंच माझ्या या चौथ्या पिढीच्या कल्याणा करता ही माझी जी हिरवी मायभूमी आहे तिला नमस्कार करून मी माझं बोलतो. पुढं तुला पाहिजे. मी माझ्या परवानगीचा हा सोडायला पाहिजे होती, पण माझा मूळ स्वभाव तो कोवर काढू. शिवाय तुझ्या हातलं बक्षीस मी कसा देणार? बरोबर आहे. माझा मूळ स्वभाव ना डोकं वर पडला. शिवाय बायकांना दागिन्याचा इतका तिटकार आहे मी प्रथम म्हणू. तू आपल्या दागिन्याचा हात नाही, तू आपली दागिन्याची हाव सोडलीस, पण माझा मूळ स्वभाव पुन्हा वर डोकं काढू पाहतो. शिवाय तुझ्या हातचं बघशील कसा दिसणार? आता कशी येताल बघली आहे शोभा आली हो. माझ्या हातात ती कशीशी दिसत होती. महाराज हे दागिने मी लक्ष्मी अड्डाची चांगल पुष्कळला पाहिजे, पण मला बाई वाटतं की एका तलवारीनं जितकं पुरुषाचं रूप चांगलं दिसतं तितकं खंडीभर दागिने दिसणार दिसत नाही. ठीक आहे, दागिने तुटत म्हणजे भामीने दैवाचं दोन
अगदी पहिल्या दशकामध्येच रंगभूमीवर पराक्रम गाजवायला सुरुवात केली, त्यातही तुमच्या आधी अशा प्रकारच्या व्यक्ती रंगभूमीवर गाजून गेले असल्या पाहिजेत आणि त्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली असली पाहिजे. तर अशा तुमच्या पूर्वीच्या कोण व्यक्ती होत्या की ज्यांच्यामुळे तुम्हाला रंगमंचाबद्दल जोर आकर्षण निर्माण झालं आणि रंगभूमीवर पदार्पण करावं असं वाटलं? माझी आई उत्तम कलामित्र होती, कथक नृत्य बीन सतार उत्तम बाजू होता होती आणि याला कारण माझ्या आईचे वडील ते उत्तम पैकी विद्वान होते, या संगीत सृष्टीमध्ये फार नामांकित होते. त्यांच्यापासून ती कला तिला आली आणि तिच्यापासून ही कला मला आली. दैव इतर अशा व्यवसायामध्ये जाण्यापेक्षा ज्या ठिकाणी संस्कृतीच्या दृष्टीने मोठं आहे अशा ठिकाणी त्यावेळेला बायकांनी आपण फार माझा बाप इथे होता, मागायचा माझ्या आईला असं किती दिवस करणार. मग तिच्या सासून तिला सांगणार मी माधवच्या जागी येतो घर दिलं, म्हणजे प्रार्थना समाज आहे बघ मुंबईला की आमच्या आमची इमारत. रामजी पुरुषोत्तमच्या चालीच्या समोर जी प्रार्थना इमारत आहे आज प्रार्थना समाज त्याला म्हणतात ती इमारत आमची. त्याला काही इलाज नाही, लोक बोलत होते पण घरी याला कोण जबाबदार? माहितीने आम्ही दोघीही बायकाच कोण सांभाळणार? त्यावेळेला प्रोज होत्या कंपन्या शेतकऱ्याची शिंदे कन्नाकेश्वर नागबेट झुंजागराव आठवलं आठवलं ती बायको रोमियन जुलियट म्हणजे जुलियटची दासी तिच्या गोष्ट त्याच्यामध्ये विराट राजाची बॅग सुदर्शना दिसायचे सुंदर पुष्कळ होते चारशे पाठी होते. विनायकराव कांदेकर तिथला तो होता, तो कंपनीत बायकाला होता, कंपनी सोडतो म्हणाला. आमच्या ध्यान सांगितलं एक व्यक्ती नवीन आली, तू जेव्हा कंपनीत नवीन आलास तेव्हा तू रंगोत्सव जाऊनच आला होतास नाही का? तुला आधार नव्हता तुला, आता तू हिरवाहीन झालास कसा झालास? पोटात अन्न पडलं त्यामुळं तुला तब्येत ती तू शांती आली, तुझे केस वाढले सुंदर दिसायला लागला म्हणून तू हिरवाहीन झालास, नाही तर त्यावेळेस तू चटणी मीठ वाढणारच होतास ना. ही तर बाई विधवा आहे, नवरा असून विधवा आहे आणि तुझ्या घरात एक लहान पोरगी आहे, काय करायचं? तू मला मानवाखली करायला नको, तू असू सगळं इकडे हो मग बहुत अच्छी सुंदर सुंदर बैठा माझे शिल्प हे बनणार काय झालंय कापतोय विचारा.
अरे मेरा आवाज बिल्कुल बारीक था, नंगाची वचन दामन के करके हमने चार ड्रामा दिए। बोलता है तो बंदर कृष्णा जी युद्ध राजा चंद्रगुप्त अमात्य माधव, मेरे पे कुछ भी काम नहीं था। और किरकर बोले थे आए कमरे उदा आवाज हमारा थोड़ा सा कर देखा जाए ऐसा दासी से काम जा पड़ गया। अच्छा तो चंद्रगुप्त मधे लंगी नवाचे दासी करते गुस्सा गो देखा हम एक मत अशोधा मा दोनों आचार्य समझूगा तो पैसा काम मत पुलिस पाठ है अग्नि पैसा। इसका भावार्थ क्या है मुँह का कि रंजन हम भी कुछ है। अरे तुम बड़े हो लेकिन हम भी कुछ है। शान सवेला तू पर नाटक काली पत्नी थी पांच बरस की उम्र थी चालीस बरस की उम्र रंजन। हाँ कौन है मो? हाँ कुमार मेरे छोटे बच्चे का बच्चा। हाँ मेरे पोते के बच्चे मला 22 पटवन है अकरा। त्यांची मर्जी मिलते वाहतात माझ्या मर्जी वाटत नाही। तुम्हाला भाऊ बहीण नाहीये? नाही। तुम्ही एकटी आणि मला मुलगी झाली नाही हे देवाचे फार उपकार आहेत ना तो तुमच्यासारख्या अशा झिंजापासून तुझ पुढचं आयुष्य तू कस काय करणार? हा तुझा नवरा असा आहे। चलो जाईंगे आणि थोड्या दिवसांत म्हणजे मग काय करशील त्याला देशील तू सोडून देशील त्याला जिचे हा शब्द काय याचाच मला व्याख्या समजत नाही। माझं शिक्षण फार नाही झालं मी 1915 नाम घेते एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा पाहतो मध्यंतरी काही काळ जातो आपल्याला वाटतं ते नवीन आहे पण ते नवीन नसतं असतं जुनच। कस तर असाच आमचा ग्रुप फोटो साधारण 40-45 वर्षापूर्वी काढला गेला होता। कॅमेरा हा असा नव्हता डोक्यावर फडकं घेऊन स्टार्ट आणि कट रेडी असं काही म्हणण्याचा तो कॅमेरा होता। बाबट नावाचे कॅमेरामॅन होते त्यावेळी। टिळक रोडला आम्ही तो फोटो घेतला होता। हे असेच आम्ही सगळे बसलेले होतो। मी आहे तिथेच आईच्या जागी तिची आई होती। पत्नी आहे तिथेच। आता याच्यात काही नवी माणसं आली ती म्हणजे माझा मुलगा विक्रम तो त्यावेळी इथं नव्हता आपल्या आईच्या पोटात होता। त्याच्या या मुली या आत्ता आल्या आणि ही माझी नात ती सुद्धा आत्ताच आलेली आहे। La da vita naya
इकडनं कर्नाटक, इकडनं गोवा, इकडनं धारवाड, हुबळी चालत राहतो. हो, सव्वाशी माणसं होती माझ्याकडे, फक्त भंगी सोडून. चार स्त्री पाडती, चार पुरुष पाडती, चार व्हीलर, बाकीचे स्टेजवरचे लोक, रंगपण, कंपनीपण, थेटरचे लोक सगळे होते आमच्या. सुतार, सोनार, लोहार, पनीट, बाहेर आमचा एक पैसा जात नव्हता. 80 आमची बैलगाडी होती. मुक्काम सोडायच्या अगोदर पुढं मॅनेजर आपल्या वाड्यामध्ये नाटक कंपनी सारखा एखादा मोठा हॉल किंवा थिएटर सारखं काही आहे का असेल तर त्यात करायचं करते. कुछ नहीं आज, बिल्कुल फालतू राजकारण. और कार्टनच्या बायकोला न्यूयॉर्कमधील निर्मिज इजोरिया पिझा कडेच दौराली. पण आता रिग्नाला पिझा कडेची उठी आली तेव्हा ते इंग्लंडमध्ये बेस्ट सस्वेक्समध्ये होते. हे पिझ्झा या दुकानातील माणसांवर न्यूयॉर्क विमानतळावर पोचवले. अटलांटिक पार करून जेट विमानावर त्यांना पोचले. अर्थात पिझाची किंमत होते 80 पाऊंड. पण सारा वाहतूक खर्च आम्हाला त्यांना 5,000 पाऊंड. ऐसे मदत करते है. हां, ते काही बाजीतलं होतं का?
अरे दीदी माता जी आ लो कर ये बुद्धि अभी तक है क्या देखते हो अब दिशा की जल्दी करना अगर के महीने में रघुनाथ की वहां जाने वाली सालुंगे विष्णु सालुंगे इसके एक औरत थे सीता करके रखे थे आमची कंपनी नाशिकला होती फारक्या नाटकाचा आगाण्याचा फार चौक होता ते नाटकाल म्हणजे येत असत तर कुठलं तरी त्यांच्या कानावर लागलं की कंपनी लंबवून बंद ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी ते घरी आले आणि त्यांनी आमच्या दिलाला विचारलं की तुम्ही कंपनी तूर्त बंद ठेवणार असं मी ऐकलं आहे खरं आहे का अंदाज अंदाज चार पाच महिने कधी लाग सुरू व्हायला मग तो माझी एक अर्जी आहे तुमच्याकडं रंगवून तुम्ही मोठ्या तुम्ही अर्जी कसली करता तर सांगा जोपर्यंत कंपनी बंद आहे तोपर्यंत ही मुलगी आणि हिच्या आई आम्हाला आपली इंटर कमा करता देऊ शकाल का रामो म्हणाल लगेच आम्ही त्यांच्या निराळी गेलो आणि तेव्हापासून भस्मासून मिळणीची खाली सुरू झाली त्यामध्ये मी मोहिनी माझ्या आई पार्वती दत्तपंत दाबके शंकर विष्णुपंत स्वामी भस्मासून म्हणजे नेहमी पात्र अशी ती पूर्ण अगदी सहा महिन्यात नंतर दादा ती फिल्म घेऊन
विलाज वगैरे. पण सगळ्यात मोठं म्हणजे मी कोण आहे, काय आहे, जेवढी आहे, कशी आहे याची वर्दी त्यांनी विलाजपर्यंत पोचवली. त्यावेळेला बायका रंगभूमीवर पण नाहीच, मुसिनेवर पुढल्या. त्यावेळेचा काल वेगळा होता. त्या आल्याबरोबर त्यांना कुणी ही शिवाई समजाय असं ठरलं. का तो पंचकाव्य घ्यायचं दादांनीचे कबूल केलं, कारण दादा तिथलेच रहिवासी होते. पण माझी काय गंमत होती, माझ्याकरता जी दादांनी कातोडी शिवून घेतली होती तो माझा देश घेऊन शिवून घेतली होती. पण त्याला आत आस्तर नव्हतं, खऱ्या जरीचा खर होता. ते मला सारखं तोचायचं. तेव्हा मी दादाला म्हणायची की तुम्ही कातोळी करा, मग कशी काय तू काम करणार, मला ही कातोळी नको, कमरे तुला हीच कातोळी घातली पाहिजे, मी तुला उद्या दुसरी शिवून देईन असं रोज ते सांगायचे. आणि ती काय कातोळी झाली नाही. फिल्म पुरी झाल्यानंतर त्यांनी मला झका 100 रुपयांचा ड्रेस शिवला. आकाशवाणी पुणे केंद्र, संध्याकाळचे 6 वाजले. अनिल हकेरा कांबळे हा बावीस वर्षांचा तरुण, 25 नोव्हेंबर 1988 रोजी 824 भवानी पेठ इथल्या त्याच्या राहत्या घरातून निघून गेलेला आहे. वर्णनाचं उंची 150 सेंटीमीटर, प्रकृती ठीक, चेहरा गोल, केस सुरळे, रंगाला गोरा, डोळ्याला थोडा तिरळा आहे. संपर्कासाठी पत्ता असा ज्ञानदेव तुकाराम आबाड, 824 भवानी पेठ, पुणे 2. दुसऱ्या दिवशी गोपीचं नव्हतं, मग त्याचा काय करणार. 4 सुमाराला त्यांना घरघर व्हायची सुरुवात. तेव्हा त्यांनी मला विचारलं की लाल्या आणि चंद्रकांत, त्याला चंद्रकांत टिक्या म्हणायचे, त्याला घेऊन ये. माझी आई एका बाजूला, मी एका बाजूला, त्याच्या आम्ही बसलो होतो. घेऊन ये, घेऊन आलो. बघ, तू येईपर्यंत मी असेन नसेन, पण नाटक कसं करायचं. तू म्हटलं नाटक जाई पण करायचं, नाटक पण नाही करत. ते माझं आयुष्यातलं पुरुषाचं दुसरं काम. पाठ पाहुण्या करायला गेलेच ते मला माहितीच नाही. मृत्यू हे कोणाला कसा येतो आणि कसा मनुष्य मरतो हे माझ्या आयुष्यातली पहिलंच पाहिजे. Ah.
एक भाग खत्म होने तक मुझे कुंठे कुमार स्टेज की चादर आर्यन बोला
कमलाबाई रक्त फाटले जो मोठा जाऊ दे काम पुरो होऊ दे त्यांची कल्पना उनके उनका ख्याल क्या हुआ कि खून निकलता है दर्द होता है उंगली कट गई है मैं काम छोड़ के अंदर जाऊ नहीं काम तो होना ही चाहिए यही मेरी शाबाशी है जिरेरा कितने दिन पूछता है आदमी को पैसा कितने दिन पूछता है लेकिन कीर्ति ज्ञान भी आ जाती है जो छोटी मोटी हो मैं बहुत बड़ी एक्टर थी ऐसा नहीं मामूली थी लेकिन यही आज बहुत बड़ा है खून गिरता है अंदर बच्चा रोता है दूध चला है कोट पर से भीमराव आणि शंकरराव दोघ बंधन शंकरराव म्हणजे कर्नाटकचा गंधर्व महागंधर्व ते सोलापूरला आले विचारणार कोणाला ते डायरेक्ट माझ्याकडे आले तुझं काले सोलं मराठी कमलाबाई कोकणे म्हटलं हा तुम्ही काय काम करू शकाल म्हटलं हो तुम्हाला कानडी येतं नाही मग तुम्ही कसं करणार तुम्ही शिकवाल मी कसे तर त्यावेळेचा काळ काढित करा असा होता की एक वाक्य हे ओळगा येणे त्या एका वाक्यात त्याचा मला पाच रुपये अशी बारा वाक्य मी म्हटली की बाई म्हणती कमी पडणार वहा कुछ होना नहीं पढ़ने या जलने दो काम और काम हनुमान अंगूठी लेके आता है राम जी दोन आणि तिकीट म्हणजे सकाळी 10 ते 12, 12 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 12 इतके कार्यक्रम व्हायचे पण फुल लाईट लागायची अशी दोन महिन्यात आम्ही पुन्हा लुटलो माणसं बोलत्यात नाही बोलत नाहीत बघा कशी दिसतात नवं नवं आहे सगळे लोक आम्ही दादांचे बघतो जसं मास्तर आणि मुलं कसे असतात सगळ्यांना बोलवायचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह करतात मला रंगीत फिल्म करायचे बोलपट मी करणार आणि केलं असतात त्यांना शनी उभा राहिला ती शेरवाडी कालीज डोक्याची पगडी डोळ्याचा चष्मा रविवारण्याकडे चित्र पाहताना असं वाटत विवेकानंदांच्याकडं ठीक आनंद व्हायचा किचन सहन करायचं मी इतकं सहन केल्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला आयुष्य देतोय म्हणजे तो चुदीचा किती हलकट आहे नरकात न जाता ज्या माणसाने नरकात न सोसल्या त्याचं सुद्धा तू आयुष्य वाढवतोयस त्यापेक्षा एखाद्या ऋषी मुलीचं एखाद्या विद्वानाचं आयुष्य वाढव तेव्हापासून माझं ठरलं तोपर्यंत मी सगळं प्रदोष गुरुवार शनिवार सोमवार सगळं करत होते पण हे जेव्हा व्हायला लागलं माझा अजिबात देवावरचा विश्वास केला अशा एखाद्याशी कार्तिक एखाद्याचे सगळं झूठ आहे हे फक्त देखावं
पण नाटकामध्ये आणि पिक्चरमध्ये एवढा फरक काय बघून, पिक्चर मधलं एक वाक्य चुकलं तर लगेच तारदाडीवाला तो ही तक जिसकी बात नहीं चला था बात चली थी उसकी मेरी बुलबुला और मैं उसके ऊपर मैं गुस्सा उसके लिए मैं झट बोल गई वो ना झूठ कहते हैं आप भी है झूठ कर भी है ऐसा बोल रही मैं लेकिन सुनने वाले क्या बोलेंगे कि क्या है औरत है या गड़ी कि वो रीना गए कहाँ से ला? शाम का क्या प्रोग्राम है तुम्हारा? आता मराठी बोली बघ, मराठी बोल बोली जसे झाली की इसकी हालत ऐसी हो गई है। अरे साली तू क्यों मेरे पीछे पड़ी है? चालू है।